स्थानिक गुन्हे शाखा पालघरकडून 1,58,70,000 रुपये किमतीचा 70 किलो 240 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे. मागील 16 जुलै रोजी डहाणू पोलीस ठाण्यात देखील 85 किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा वसई यांनी आज रोजी पुन्हा अंमली पदार्थ तस्कराविरुद्ध वालीव पोलीस ठाणे हद्दीत डॉन बॉस्को शाळेच्या मागे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे. त्यामधील सोनाराम रामकिशन विष्णोई वय 33, भजनलाल मालाराम विष्णोई वय 22 यांना एका सफेद रंगाची स्कॉर्पिओ जीपसह ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 6,20,000 रुपये किमतीचा 1,240 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ तसेच 1,38,00,000 रुपये किमतीचा 69 किलोग्रॅम वजनाचे आफूच्या झाडाच्या बोंडाचा चुरा तसेच 4,50,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 1,58,70,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे.